नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AS अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हाडा भरती 2022 ही जी एग्जाम जर तुम्ही दिले असणार तर तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, की तुमच्या मनामध्ये असणारे काही प्रश्न आहेत, काही डाऊट्स आहेत की सर आन्सर की कधी येणार, कट ऑफ किती लागणार, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेले आहेत. आणि याच संदर्भात आपण हा व्हिडिओ आज घेऊन आलो आहे की यामध्ये आपण बघणार आहोत की आन्सर की कधी येणार आहे, कट ऑफ किती लागणार आहे, कशाप्रकारे लागणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, आणि हो तुमच्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता लगेच या ठिकाणी आपल्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात पहिला प्रश्न असतो की सर कट ऑफ किती लागणार आहे, आणि या ठिकाणी की आन्सर की कधी येणार. तर बघा, कट ऑफ किती लागणार या संबंधित मी ऑलरेडी आपल्या AS अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली की TCSद्वारे या ठिकाणी एग्जाम घेण्यात आलेली, त्या संदर्भात काही पेपर जे होते, म्हणजे जर तुम्ही 8 तारीखचे जर पेपर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला हार्ड दिसणार आहे. परंतु बाकीच्या शिफ्टचे जर तुम्ही पेपर या ठिकाणी बघितले तर त्या ठिकाणी थोडे सोपेसुद्धा होते. मग आपण जर ॲव्हरेजली याचा जर विचार केला आहे तर तुम्हाला काही पेपर हार्ड तर काही पेपर या ठिकाणी सोपे दिसणार. परंतु ही जी प्रोसेस असते की शिफ्ट वाईज पेपर घेण्याची, त्यामध्ये असं नेहमी होत असतो की काही शिफ्टला एकदम सोपा पेपर येतो, काही शिफ्टला थोडा हार्ड पेपर येतो. मग यावर सोल्यूशन काढण्यासाठी काय करतात तर नॉर्मलायझेशनची मेथड वापर करतात. तुम्हाला माहिती असेल की नॉर्मलायझेशनची मेथड काय असते, की ज्या शिफ्टमध्ये सर्वात जास्त मार्क्स कोणाला मिळाले आणि सर्वात कमी मार्क्स कोणाला मिळाले, या दोघांचा ॲव्हरेज या ठिकाणी काढला जातो. आणि ॲव्हरेज काढल्यानंतर मग काय केलं जाते, की जास्तीत जास्त मार्क्स त्या ॲव्हरेजच्या जास्त आहेत मुलांना की ॲव्हरेजपेक्षा कमी मार्क्स आहेत, यावरून तुमचा नॉर्मलायझेशन काढला जातो. सोबत या ठिकाणी एक असतो की ॲक्युरेसी लेवल. ॲक्युरेसी पण तुमची बघितली जाते विद्यार्थी मित्रांनो, की ॲक्युरेसीमध्ये काय असतं की या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी जर 80 प्रश्न सॉल्व केलेत आणि 80 पैकी समजा तुमचे 60 या ठिकाणी बरोबर आहेत, तर या ठिकाणी तुमची ॲक्युरेसी लेवल चांगली आहे असा होतो. आणि जर तुम्ही या ठिकाणी 100 प्रश्न जरी सॉल्व केले आणि तुमचे या ठिकाणी समजा 30 ते 40 प्रश्नच बरोबर आहेत, याचा अर्थ ॲक्युरेसी लेवल कमी आहे. तर ज्यांची ॲक्युरेसी लेवल जास्त आहे त्यांचे या ठिकाणी मार्क्स वाढवले जातात, आणि ज्यांची ॲक्युरेसी लेवल कमी आहे त्यांचे मार्क्स या ठिकाणी कमीसुद्धा होतो आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण कट ऑफ म्हटलं तर कट ऑफसाठीच्या संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेलच. तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं किंवा आपल्या चॅनलच्या सबस्क्राईब करायचे, चॅनलला भेट द्यायची, त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ सेक्शनमध्ये कट ऑफ दिसून जाणार. प्रत्येक पोस्ट वाईज वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सिव्हिल इंजिनियर असेल, टंकलेखक असेल, यांच्यासाठी सर्वांसाठीचा वेगवेगळा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ कॅटेगरी वाईज, एक सर्व्हिसमॅनचा असेल, ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी, या सर्वांचा कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे. आणि तुमच्या मनात असलेला सेकंड प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर सेकंड प्रश्न हा डाऊट असतो तुमच्या मनामध्ये की सर आन्सर की कधी येणार. तर बघा, तुम्हाला माहिती असेल की TCS ही एक्झाम कंडक्ट करतो आहे, त्यामुळे ज्यावेळी TCS आपले बँकिंगची एक्झाम किंवा SSCची एक्झाम या ठिकाणी कंडक्ट करतो आहे, त्या लेवलचा ज्यावेळी क्वेश्चन पेपर देतो तर त्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं आहे त्यांचे जर प्रिवियस क्वेश्चन पेपर, त्यांची प्रिवियस एक्झाम या संदर्भात जर आपण माहिती घेतली तर बँकिंगसाठी पण स्पेशली 1 महिन्याच्या आतमध्ये ते आन्सर की आपल्याला प्रोव्हाइड करतात विथ रिझल्ट. सोबत SSCचा जरी आपण विचार केला तर SSCसाठीसुद्धा हा जो कट ऑफ जो आपण म्हणतो आहे किंवा आन्सर की म्हणतो आहे ते सुद्धा या ठिकाणी 1 महिन्याच्या आतमध्ये दिले जातात. तर सेम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालासुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये
जवळपास 15 ते 20 दिवस कि 15 ते 20-25 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी तुमची जी आन्सर की आहे ती आन्सर की येऊन जाणार आणि त्याचं नोटिफिकेशन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार। ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मेसेज पण तुम्हाला या ठिकाणी येणार आहे, सोबत सोबत या ठिकाणी मेल सुद्धा येणार आहे आणि वेबसाइटला नोटिफिकेशन द्वारे सुद्धा तुम्हाला कळवण्यात येणार आहे। तर तोपर्यंत तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा मेसेज किंवा मेलचा तुम्हाला बघता येत नसेल तर काय करायचं आहे, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ज्याही वेळी जी नोटिफिकेशन येणार की म्हाडा भरती संदर्भात काही अपडेट आलं असेल, आन्सर की आलं असेल, की सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला मॅक्सिमम शेअर करायचं आहे की जेणेकरून ही इम्पॉर्टंट जी माहिती आहे ती तुम्हाला माहितीची तुम्हाला या ठिकाणी ज्ञान मिळेल, सोबत सोबत तुमच्या मनामध्ये असणारे डाऊटसुद्धा या ठिकाणी क्लिअर होणार। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आय होप की तुम्हाला आपला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुमच्या मनातील जे डाऊट्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी सॉल्व झाले असणार। तर भेटूया मग आपल्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हसत खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या। धन्यवाद।